बारामती तालुक्यात गेल्या 2 महिन्यांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला करत बिबट्याने जनावरे ठार केली. बिबट्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या बिबट्याला पकडण्यासाठी संतोष जाधव यांच्या ऊसाच्या शेतामध्ये वन विभागाने पिंजरा लावला होता. अखेर हा बिबट्या आज पहाटेच्या सुमारास लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. मात्र बिबट्याची मादी पळाल्याने अजूनही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 8 दिवसांपासून आम्ही काटेवाडी आणि कान्हेरी परिसरात 6 ट्रॅप कॅमेरे आणि 3 पिंजरे लावले होते. त्यानुसार आज पहाटे कन्हेरी भागातील संतोष जाधव यांच्या ऊसाच्या शेतामध्ये लावलेल्या पिंजरात नर बिबट्या जेरबंद झाल्याचे रेस्क्यू टीमचे अभिजित महाले म्हणाले. त्याला जेरबंद करण्यात तुम्हाला यश आलं, नेमकं कुठं सापडला? कान्हेरी गावामध्ये सापडला, कान्हेरीच्या शिवारामध्ये. मी रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्याकडून 23 तारखेला पुणे बारामतीत आलो होतो. आम्ही त्याचा रूट ट्रॅक केला. प्रॉपर रूट ट्रॅक केल्यानंतर जिथं त्याचे जास्त हाय डेन्सिटीवाला एरिया होता त्या ठिकाणी त्या अनुषंगाने आम्ही ट्रॅप सेट केले आणि शेवटी आज तो मिळाला 8 दिवसानंतर. आणि 8 दिवसापासून आम्ही त्या एरियामध्ये लोकांमध्ये अवेअरनेस करतोय. थोडंफार तिथे फील्ड स्टडी करून मग शेवटी त्याला आता कॅप्चर केलं आहे. आता कुठं बिबट्याला ते आता सर्व हे वरिष्ठ ठरवतील. आम्ही आमचं काम केलं रेस्क्यू करण्याचं. गेल्या 2 महिन्यापासून बिबट्याचा ओवर काटेवाडी कनेरी पिंपळी या ठिकाणी वावर आहे. तो शेतात ऊसाच्या प्रामुख्याने वावरताना दिसला. तिथे शेतकरी काम करत शेतमजूर काम करताना भीती वातावरण होतं. गेले 2 महिने हा सातत्याने बिबट्या दिसत असताना ऊसतोड कामगार पण दजावत नव्हते ऊसतोड करण्यासाठी. भीतीदायक वातावरण होतं. आज सकाळी 5 च्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात रेस्क्यू टीम असेल, बारामती फॉरेस्टची सगळी टीम असेल, त्यांना यश आलेलं आहे. तरी अजून हा नर बिबट्या असून मादी बिबट्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आम्ही आवाहन करतो. आणि समस्त बारामतीकरांच्या तर्फे रेस्क्यू टीमचे अभिजित सर असतील, फॉरेस्ट अधिकारी काळेसाहेब, जराड साहेब, कांबळे मॅडम आणि गुरु मॅडम यांनी विशेष यात परिश्रम घेतलेले आहेत. पाटोळे असतील, सर्व कर्मचाऱ्यांचं आम्ही अभिनंदन करतो, आभार मानतो बारामतीकरांतर्फे त्यांचे.